पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मुलांनो, आता आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय ते समजून घेऊ. पहा, याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. एक पूर्ण संख्या आणि अपूर्णांक मिळून पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार होतो. आता आपण एक उदाहरण सोडवू आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची संकल्पना नीट समजून घेऊ. उदाहरण, 3 पेरू 2 व्यक्तींना समान वाटायचे आहेत. हे वाटप आपण 2 प्रकारे करू शकतो. प्रकार 1, या 3 पूर्ण पेरूचे आपण प्रत्येकी 2 भाग केले, असे एकूण 6 भाग झाले. आता प्रत्येक पेरूतील 1 भाग म्हणजे 1/2 पेरू प्रत्येकाला देऊ. याप्रमाणे प्रत्येकाच्या वाट्याला 1/2 असे 3 भाग आले, म्हणजेच 1/2 + 1/2 + 1/2 म्हणजेच 1/2 × 3 = 3/2 पेरू प्रत्येकाला मिळणार. यावरून अर्धा आणि अर्धा मिळून 1 पूर्ण पेरू व आणखी 1/2 पेरू दिला तर प्रत्येकाला 1/1/2 पेरू मिळेल. प्रकार 2, प्रथम प्रत्येकास 1 पूर्ण पेरू द्या. उरलेल्या 1 पेरूचे 2 समान भाग करूया आणि प्रत्येकाला तो 1/2 भाग देऊया. आता प्रत्येकाला 1 पूर्ण पेरू व 1/2 पेरू मिळेल, म्हणजेच 1/1/2 एवढा भाग प्रत्येकाला मिळेल. 1/1/2 अशा अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात. यामध्ये एक पूर्ण संख्या व 1 अपूर्णांकाचा समावेश असतो. याचे वाचन आपण 1/1/2 असे करतो. मुलांनो, आता आपण 16 या अपूर्णांकाबद्दल माहिती घेऊया. कोणतीही 1 पूर्ण वस्तू व दुसऱ्या वस्तूतील 1/2 भाग म्हणजे 16 होय. हे अपूर्णांकात 1/1/4 किंवा 1/1/4 असे लिहितात. उदाहरणार्थ, एक पूर्ण गोलाकार कागद व दुसऱ्या गोलाकार कागदाचा फक्त 1/2 भाग घ्या, म्हणजे येथे आपण 1/1/4 एवढा भाग घेतला आहे. याचे वाचन आपण 1/1/4 किंवा 16 असे करतो. अशा प्रकारे आपण विविध अपूर्णांक दाखवू शकतो. उदाहरणार्थ, 4 पूर्ण भाग व 1/2 भाग मिळून 4/1/4 असा अपूर्णांक तयार होतो. याचे वाचन 4/1/4 किंवा 4/4 असे करतात. आता मी अपूर्णांक काढते, तो ओळखून मला सांगा. बघा मुलांनो, येथे 6 पूर्ण भाग आहेत आणि 1/2 भाग आहे. मग त्याचे अपूर्णांकात लेखन कसे करायचे बरं? बाई याचे लेखन असे करणार, 6/1/4 आणि वाचन 6/1/4 किंवा 6/4 असे करणार. अगदी बरोबर. अशा प्रकारे तुम्ही कोणताही अपूर्णांक आता ओळखू शकता.